नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. युक्रेन वरून सुखरूप परतली मंसरची कन्या, व्हिडिओ दाखवत काही अविस्मरणीय क्षण केले शेअर. मीट द प्रेस मध्ये प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका. विरोधकांना उत्तर देत म्हणाल्या, महाराष्ट्राच्या जनतेला सगळं कळतं. आणि निधी देऊन वाठोडा रोडचे काम लवकरात लवकर सुरू करा, कृष्णा खोपडेंचे वक्तव्य. विधानभवनात मांडली नागपुरातील वाठोडावासियांची व्यथा. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. रूस व युक्रेन या दोन देशात भयंकर स्वरूपात युद्ध होत आहे, त्यामुळे युक्रेनमधील सर्वसामान्य माणूस हवालदिल झालेला असून युक्रेन देशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची सध्या फारच दैनावस्था असल्याचे तेव्हा समजले, जेव्हा शिक्षक कॉलनी मंसर येथील 20 वर्षीय कन्या कुमारी लक्ष्मी श्रीनिवास पेनगुंडा हिचा प्रत्यक्ष अनुभव ऐकला. लक्ष्मी ही युक्रेनवरून सुखरूप परत आली असून तिने आपले अनुभव सांगितले. रूस आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या झुंजीत अनेक भारतीय विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर लक्ष्मी श्रीनिवास पेनगुंडा ही मुलगी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मागील 2 वर्षापूर्वी युक्रेनला गेलेली होती. लक्ष्मी ही अभ्यासात मुळातच हुशार असल्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत होती. परंतु काळाचा घात असा की रूस आणि युक्रेन या दोन देशात अचानकपणे युद्ध छेडलं गेलं आणि निष्पाप विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना आपला जीव मुठीत धरून लपावं लागलं. त्यात मंसर येथील कुमारी लक्ष्मी श्रीनिवास पेनगुंडा ही 20 वर्षीय तरुणी कशीबशी आपल्या स्वगृही परतली. ती सुखरूप घरी परतल्याचे कळताच मंसर येथील सरपंच साव योगेश्वरी हेमराज चोखांद्रे, रामटेक येथील नायब तहसीलदार श्री SD पाटील, महसूल सहाय्यक श्रीमती छाया बुद्धो, IT असिस्टंट श्री प्रमोद ठवरे यांनी तिच्या मंसर येथील घरी जाऊन भेट दिली व तिची सांत्वना करून तिचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तिथे तिने असतानाचे व्हिडिओ क्लिप दाखवत काही अविस्मरणीय क्षण मुलाखती दरम्यान शेअर केले. मैं तो बहुत ज़्यादा खुश हूँ कि फाइनली हम सारे स्टूडेंट्स यूक्रेन से दाखिल होकर इंडिया वापस आ गए हैं. आई एम रियली हैप्पी. आप वहाँ पे कब से गए थे और क्या करने गए थे? मैं वहाँ पे 2020 को गई थी. एक बार 2020 में गई थी मेडिसिन करने एंड अभी मैं सेकेंड ईयर मेडिसिन स्टूडेंट हूँ. यूक्रेन में क्या परिस्थिति है अभी फिलहाल? अभी तो वहाँ पे वॉर सिचुएशन है. आज 29th डे है यूक्रेन वॉर का, यूक्रेन एंड रशिया वॉर का, एंड अभी भी वही सिचुएशन है. बॉम्बार्डिंग कंटिन्यूसली हो रही है, मिसाइल अटैक्स हो रहे हैं. सिचुएशन सेम नहीं है, कुछ काम डाउन हुआ नहीं. आपको कैसे पता चला? एक्चुअली हमें पता इस तरह चला था, 24th मॉर्निंग को जब हम सो रहे थे 4 o'clock, तो बॉम्बार्डिंग फर्स्ट हुई थी जो कि मेरे प्लेस से 8 घंटे की दूरी में है, खारकीव में, और मैं कैपिटल कीव में हूँ. तो हम लोग जब सो रहे थे तो बम्बारिंग हुई एंड मेरे फ्रेंड्स ने मुझे कॉल किया कि लक्ष्मी खारकीव में बम्बारिंग हुई है एंड ऑल दैट. आगे की सिचुएशन क्या है, क्या करना है, एंड उस वक्त मुझे कुछ भी समझ नहीं आ रहा था बिकॉज घर से कंटिन्यूस कॉल आ रहे थे. नेक्स्ट डे मेरी फ्लाइट थी इंडिया के लिए जो कि कैंसिल हो चुकी थी बिकॉज यूक्रेन का पूरा एयर स्पेस बंद हो चुका था. तो उस टाइम हमें तो कुछ समझाने के हमें क्या करना है. द ओनली थिंग हमें ये पता था जो कि हमें इंडियन एम्बेसी ने बताए थे कि जहाँ आपको आप वहीं पे रहो, जहाँ छुपे हो आप वहीं पे रहो. तो हम बंकर्स में, शेल्टर्स में, जैसे जो जगह मिल रही थी छुपने के लिए हम वहीं पे छुपे थे. और आपको फिर खाने का वगैरह मैनेज हुआ? मैनेज का बात ये था कि हमारे पास ग्रॉसरी का शॉर्टेज बहुत ज़्यादा था बिकॉज मैं 25th को आ रही थी तो मेरे पास ग्रॉसरी बिल्कुल नहीं थी. बस एक दिन में मैं वापस आने वाली थी एंड बॉम्बार्डिंग वहाँ पे शुरू हो गई थी तो शॉर्टेज की वजह से बहुत दिक्कत आई. सुपरमार्केट में कुछ ग्रॉसरी था नहीं, था तो उसका एक्सपेंस बहुत ज़्यादा बढ़ चुका था एंड हम लोगों को बाहर जाने नहीं दिया जा रहा था ग्रॉसरी खरीदने. तो शॉर्टेज की वजह से बहुत ज़्यादा प्रॉब्लम आई बिकॉज हमारे पास पानी, खाना कुछ नहीं था. जो भी था इट्स लाइक ब्रेड था, चॉकलेट्स थे, जूस रखा था थोड़ा, तो उसी में हम जब तक बंकर्स में थे हम वही खाना खा. बंकर्स में कितने दिन रहे? मैं बंकर्स में 5 डेज रही थी. 24th मॉर्निंग को हुआ था तो हम लोग मॉर्निंग बंकर्स में शिफ्ट हो गए थे. तो मैं 28th मॉर्निंग तक मैं वहीं पे थी जब तक कर्फ्यू ओपन नहीं हुआ. और बंकर्स में कितने लोग? बंकर्स में इंडियंस 200 से 300 इंडियंस थे. फिर बाकी नेशनलिटीज़ जो थे नाइजीरियन, जो सारे स्टूडेंट्स थे वो लोग भी थे.
और अभी वहाँ पे स्थिति अच्छी हो जाएंगी तो आप जाना चाहेंगे? एक्चुअली उसका मैंने अभी तक डिसाइड नहीं किया है, बिकॉज अभी हमें यूनिवर्सिटी से यही अपडेट आई है कि ये जो पूरा सेमेस्टर होगा सितंबर तक वो ऑनलाइन ही चलेगा। तो 24 फरवरी की जो न्यूज देखा टीवी चैनल के माध्यम से, तो देख के बहुत घबरा गए, सिचुएशन बहुत संभल नहीं पा रहा, बच्चे आ पाएंगे नहीं आ पाएंगे, धीरे धीरे कैसे भी कंट्रोल करके बच्चे से बात कर पा रहे हैं, थोड़े से आज आ जाएंगे कल आ जाएंगे, है गवर्नमेंट इंडिया गवर्नमेंट कैसे भी करके बच्चे को घर तक पहुँचा दिया। धन्यवाद मोदी जी, किसी की कॉल ही अटेंड नहीं कर पा रही, जवाब ही नहीं दे पा रहे, क्या कर सकते क्या बोल सकते, क्योंकि भी 25 की फ्लाइट है जी, अब बाई रोड बंद हो गए, बाहर आने के बच्चों को कोई सुजेशन ही नहीं जी। मोदी जी ने बोले कैसे भी इंडिया के फ्लैग से ले, इंडिया की झंडा लेके कैसे भी आप कैसे भी रिक्स उठा के कि उसे बाहर आओ, फिर बाहर आने के बाद वो बॉर्डर से उनको रोमानिया पहुंचा दिया, रोमानिया से उन्हें अच्छा देखभाल करके दिल्ली तक पहुंचा दिया, दिल्ली से भी उन्हें गवर्नमेंट ने बोला आपको नागपुर भी फ्लाइट करके देता हूँ, लेकिन मेरे बेटा गया, उन्हें दोनों ने करके अपना फ्लाइट करके नागपुर आ गई। अभी तो वो सिचुएशन तो अभी सोचने की बाहर हो गई जी, लेकिन क्या है जी बच्चे की ज़िंदगी क्या है, अब देखते हैं, अगर यदि सिचुएशन अगर यदि कंट्रोल पे आ गए चाहे भाई यूक्रेन भेजेंगे, नहीं तो कोई उनने अगर ट्रांसफर दिया कोई बाहर कंट्री का, नहीं तो इंडिया गवर्नमेंट का भी कुछ प्लानिंग चल रहा है, जो 22,500 बच्चे अभी टीवी में आ रहे हैं पेपर में आ रहे हैं, वो हो सकता है कुछ इंडिया गवर्नमेंट सपोर्ट करे इधर ही, अगर बच्चे को आगे पढ़ाई किया जो आगे गवर्नमेंट की ऊपर उम्मीद रख के चल रहे थे। कुछ नहीं था ना, मेरे लड़के मेरे घर में आने बस नहीं थे, ना खाने में ध्यान है ना कुछ में ध्यान था, बता ही नहीं सकते उस दिन के रोज क्या बताएंगे, हमको पता है उस टाइम जब मेरी लड़की इंडिया में पैर रखी वो बहुत बड़ी बात है, ऐसे कि जान है कि नहीं मैं ऐसे में जान है, ये नहीं नाइट में खाना खा रहे ना दिन में खाना खा, इनको समझाते पूरे दिन चला जाता था। मैं कितने बार बोली कि इनको टीवी बंद करो, पर ये टीवी के बाहर बोलो तो 5 दिन तो कहीं गए नहीं हो बाहर टीवी के सामने, कॉल भी ज़्यादा नहीं कर पाता जी, कॉल इसलिए नहीं कर पाते वो सिचुएशन के हिसाब से, उनकी मोबाइल में चार्जिंग की प्रॉब्लम था, सब कुछ था, कुछ तो इंटीमेशन मिल रहा है और वहाँ की गवर्नमेंट के हिसाब से भी थोड़ा सा उनके नेटवर्क तो मिल रहा है, बच्चे से बात हो पा रहा, अगर बात नहीं हो पाता तो और ज़्यादा दुखी होता है, इतने बात होने से थोड़ा सा क्या है। रामटेक वरुण सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। नागपुरात दिनांक 25 मार्च रोजी शिवसेना प्रवक्ता व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांची मीट द प्रेस आयोजित करण्यात आली होती, यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी माध्यमांना दिली, तसेच फोन टॅपिंग बद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या की जी फोन टॅपिंग होत आहे या प्रकरणाबाबत महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळत असून महाराष्ट्राच्या जनतेला काय सुरू आहे हे सुद्धा माहिती आहे, त्याचबरोबर काश्मीरी पंडितांचे जेव्हा स्थलांतरण झाले त्यावेळी संपूर्ण देशात फक्त एक लीडर होते ते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी यांचा विचार करत त्यांच्यासाठी शिक्षणाचे माध्यम तयार केले अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। ट्वीट के माध्यम से कुछ भी आरोप लगा दें, कुछ भी कर लें, मैं उस पर टिप्पणी नहीं देना चाहूँगी, खास करके उस इंसान पे जो दिन रात उनका काम ही बन गया है कि आकर ट्विटर पे उल्टी कर दो, लिटरली उल्टी करने का काम करते रहते हैं, रायता फैलाते रहते हैं, फिर पोछा उन्हीं को पड़ता है। हाँ, उन्होंने किया होगा, इन्वेस्टिगेशन के दायरे में है, पर आप सब भलीभांति परिचित हैं किस तरीके से नॉन बीजेपी गवर्नमेंट्स को बीजेपी सेक्टर से कंट्रोल कर उन पर ईडी का लगाकर उनके ऊपर गवर्नर ऐसा थोप कर ऐसे काम कर रही है, अपने मनगढ़ंत कहानियां रच रही है, इन्वेस्टिगेशन के दायरे में लगी, इन्वेस्टिगेशन टेल यू व्हाट द ट्रूथ इज। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण मौत हुई है और जिस तरीके से ये पॉलिटिकल फाइट सामने दिख रही है वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। मुझे पूरी उम्मीद है कि वहाँ की जो मुख्यमंत्री हैं ममता बनर्जी जी, वो बिल्कुल इस पर ध्यान रखकर संज्ञान रखकर जल्द से जल्द इस पर कार्रवाई करेंगी, भले ही कहा जा रहा है उनसे जुड़े हुए उनकी पार्टी से जुड़े हुए लोग हैं, पर जो इन्वेस्टिगेशन होगा फ्री एंड फेयर होगा और हमें पूरी उम्मीद है कि वो उस पर ध्यान देगी। पर जिस तरीके से एक पॉलिटिकल नैरेटिव बनाया जा रहा है पूरी देश में
सोशल मीडिया पे आप देख लीजिए, आप फिर से उसको हिंदू मुसलमान बनाया जा रहा है। ये फिर से दुर्भाग्यपूर्ण है, क्योंकि वो भारतीय जनता पार्टी का ट्राइड टेस्टेड पेटेंटेड फॉर्मूला है कि जितना लोगों में ध्रुवीकरण करेंगे उसका फ़ायदा होगा। आप कश्मीरी पंडितों के बारे में रोज़ बोल रहे हैं, मैंने अपनी बजट स्पीच में कहा, कश्मीर पर जम्मू एंड कश्मीर के बजट में मैंने ये कहा कि चलिए आप बिल्कुल उनके बारे में बात करिए, बात करना बनता है। और उस समय पे जब कश्मीरी पंडितों का पलायन हो रहा था, उनसे उनको निकाला जा रहा था, उनके घरों पे कब्जा किया जा रहा था, उनको मारा जा रहा था 32 साल पहले, देश में एकमात्र लीडर थे, एकमात्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने, जिन्होंने उनकी आवाज़ उठाई, आवाज़ ही नहीं उठाई, उनके लिए माध्यम बनाए, एजुकेशन के माध्यम बनाए। महाराष्ट्र एकमात्र राज्य था जिन्होंने ये शुरुआत की थी। आज भी कश्मीरी पंडित बहुत सक्सेसफुल हैं, अमेरिका है, दूसरे दूसरे देशों में हैं, सक्सेस स्टोरीज हैं। वो आज भी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को याद करते हैं, नमन करते हैं, क्योंकि उन्होंने काम किया, राजनीति नहीं की। और अंतर यही है भारतीय जनता पार्टी में, राजनीति पूरी कर रहे हैं, पर मैं पूछूंगी कितने कश्मीरी पंडितों को का घर उन्होंने बनाया? 10% से कम, ये मेरा जीरो आर क्वेश्चन था, 10% से कम घर बने हैं। 3,000 रोजगार देंगे, 2015 में प्रॉमिस किया था, 2022 में बैठे हैं, 1,000 रोजगार नहीं दे पाए हैं, सरकारी नौकरियां नहीं दे पाए हैं। जस्टिस की बात करते हैं, क्या आप पिक्चर देखो, टैक्स फ्री करके पिक्चर देखो, पर जस्टिस मिला उनको, उनके परिवारों को? क्या आज भी आपने उनके लिए एक ऐसी सेफ जगह बनाई कि वो लोग बगैर किसी भय के, बगैर किसी डर के वापस अपने घरों में लौट सके? उनके नाम पे आप खुली राजनीति कर रहे हो, उनके घावों पे आप मलहम लगाने की जगह घाव खोल खोल कर उसका राजनीतिक फायदा उठा रहे हो, शर्म आनी चाहिए। नागपुरातील मौजा वाठोडा येथील रस्त्यांच्या कामांना शासनाने प्रशासकीय परवानगी 2019 मध्ये दिली, परंतु 6 महिने होऊनही काम सुरू न झाल्याने नागरिक उच्च न्यायालयापर्यंत गेले। उच्च न्यायालयाने तातडीने काम सुरू करा असे आदेश दिले असता काम सुरू तर झाले, परंतु शासनाने निधी न दिल्याने तेथील रस्ते फोडून पडले आहेत आणि काम सुद्धा मध्येच थांबले आहे, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। तर यावर लवकरात लवकर निधी देऊन काम परत सुरू करावे अशी विनंती कृष्णा खोपडे यांनी शासनाकडे केली आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर शहरातील मौजा वाठोडा येथे रस्त्याच्या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता 2019 दिली, महानगरपालिकेने त्याचे निविदा काढल्या, 6 महिने काम सुरू न झाल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी हाय उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाने तातडीने काम सुरू करा अशा प्रकारचे निर्देश दिले आणि कमिशनरच्या आदेशाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टदारांनी जेव्हा कामं सुरू केले आणि ते रस्ते पूर्ण खोदून ठेवले आहे, परंतु शासनाने निधी न दिल्यामुळे नागरिकांचा रोष पूर्ण जनप्रतिनिधीवर राहतो। आणि म्हणून आपल्यामार्फत नगरविकास मंत्र्यांना माझी विनंती आहे का आपण त्यांना ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा, नंबर एक। नंबर दोन, अध्यक्ष महोदय, नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी दलित योजनेच्या अंतर्गत जो विकास निधी राहते त्याचे आदेश आता 22 तारखेला काढले आहे। त्या आदेशामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्याचा आधार घेतला आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्याच्या आधारावर त्यांनी निधी काढला, जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या स्वाक्षरी आहे, परंतु त्या आदेशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत आहे, लोकसंख्येच्या आधारावर आणि इकडे लोकसंख्येच्या आधारावर आम्ही निधी वाटप करत आहोत याची सूचना मी कलेक्टर साहेबाला दिली, 2 वेळा पत्र दिले, परंतु त्याच्यावर काही दखल घेण्यात आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत आपण निर्देश द्यावे अशा प्रकारे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरोट मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। स्वतः राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात घोषणा केली आहे। देवेंद्र भुयार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली, मला फालतू गोष्टींवर बोलायचंच नाही, मी पश्चिम महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य असताना मतदारसंघावर दुर्लक्ष झालं, त्यामुळे मी आता मतदारसंघात लक्ष देत आहे, मी माझ्या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देईल, अशी सावध प्रतिक्रिया भुयार यांनी दिली। पुण्यात काल जे संघटनेतून माझ्यावर कारवाई झाली आणि संघटनेतून निलंबित केलं, त्याबद्दल त्याच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही। मुळात माझ्या मतदारसंघातले प्रश्न फार मोठे आहे, मी मतदारसंघ सोडून पश्चिम महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही, त्यांना असणाऱ्या ज्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाही, त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघ बरा, त्या मतदारसंघ जनता बरा, त्यांचे प्रश्न बरे, त्यांचा विकास बरा, याच्या पलीकडे मला काही करा जून तिकडे बोंब मारायचं नाही।
मुळात मी 2.5 वर्ष जिल्हा परिषदेला सदस्य होतो, त्यावेळेस मी कायम पश्चिम महाराष्ट्रात फिरत होतो. मतदारसंघात दुर्लक्ष झालं, मोठा मार तिथं राजकीय दृष्ट्या त्या भागामध्ये झाला बसला. आणि मग मी माझ्या लक्षात आलं की आता पहिली प्रायोरिटी मतदारसंघात, कारण फार मोठे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे फार आरोग्याचा प्रश्न असेल, हे फार मोठे प्रश्न गेल्या 10 वर्षाच्या दशकापासून आमच्यावर कोण अडून उभे आहे. आणि त्याच्यावर लक्ष न करता या फालतू गोष्टीवर लक्ष ठेवणे, त्यामुळं हे कुठला नेता काय बोलला आणि कुठल्या विषयावर त्यानं कारवाई केली याच्यावर भानगीर पडल्यापेक्षा मतदारसंघाचा विकास हे फार महत्वाचा आहे. ते भीत्या दृष्टीवर समोर गेलेला मी आज 1200 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघाच्या विकासासाठी डंके की छोट पे मंजूर करून मी आणलेला आहे. आणि उर्वरित दिवस आहे, त्या उर्वरित दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून त्या मतदारसंघाचा भौतिक विकास व मोठ्या प्रमाणात मनविकास करायचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता सोमवार जाल निघाले. अकोल्यातील मुख्य मार्गावर असलेले विनापरवानगी लावण्यात आलेल्या होर्डिंग्स आणि नाल्यावर लावण्यात आलेल्या रसवंतीच्या दुकानांवर अकोला मनपा अतिक्रमण विभागाने अखेर गजरात चालविला. कित्येकदा सांगूनही अतिक्रमण न काढल्याने आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे होर्डिंग्स काढण्याची आणि रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानावर तसेच सिटी कोतवाली समोरील पुलाच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रवीण मिश्रा, सय्यद रफीक, रुपेश इंगळे, संतोष भगत आदी कर्मचारी यांनी केली. VKB न्यूज साठी वर्षा मोरे, अकोला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत.
अमरावती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यपदांसाठी 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार असून वकील संघाच्या गटात निवडणुकीची चुरस वाढली आहे. बार असोसिएशनच्या 904 सदस्यांची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. 23 मार्चला दुपारी 12 ते 2 या वेळेत निवडणुकीची संबंधित तक्रारी आणि नामनिर्देशन पत्रांच्या वादावर चर्चा झाली. 24 मार्चला पुन्हा नाम नोंदणी होईल. तर आता 31 मार्चला सकाळी 11 वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट शोएब खान आणि ॲडव्होकेट मिलिंद देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. वकिलांच्या या निवडणुकीत वकील निवडणूक प्रचारात दंग झाले आहेत. तर आपल्याच गटात अध्यक्ष तथा सदस्य विजयी व्हावा यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनवणे, माझे सहकारी ॲडव्होकेट विनोद नागापुरे आणि शहजाद नय्यर माझे सहकारी आहेत. मी आपल्यासमोर आमच्या निवडणुकीचा कार्यक्रम सांगतो आहे. तो कार्यक्रम असा आहे, 21 तारखेला मतदाराची यादी जाहीर झाली, त्यानंतर 22 तारखेला नामांकन आम्ही स्वीकारले किंवा नामांकन अर्ज करण्याची तारीख होती. त्या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरसाठी 11 फॉर्म्स आले आणि बाकी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व ग्रंथालय सचिव या पदासाठी प्रत्येकी 2 अर्ज आले, उपाध्यक्षासाठी 3 आले. आज आणि त्या दिवशी एकही अर्ज रिजेक्ट झाला नाही, म्हणून नामंजूर करण्यात आला नाही, म्हणून आज त्याच्यावर कुठलंही अपील नव्हतं. परंतु आज 24 तारखेला नामांकन अर्ज परत घेण्याची तारीख होती. या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरमधले कार्यकारिणी सदस्यासाठी असलेले तालिब खान, ॲडव्होकेट तालिब खान यांनी माघार घेतलेली आहे. इतर कुठल्याही पदासाठी कोणीही माघार घेतली नाही. सचिव पदासाठी, ग्रंथालय सचिव पदासाठी एका वकिलाच्या बद्दल 4-5 लोक आले होते की त्याचा अर्ज परत घ्यायचा आहे, परंतु तो प्रत्यक्षात हजर नसल्यामुळे, त्याचा प्रत्यक्षात अर्ज नसल्यामुळे आम्ही तो अर्ज स्वीकार त्यांची विनंती मान्य केली नाही व त्याचा विड्रॉल झालेला नाही. म्हणून आजही अध्यक्षासाठी 2, उपाध्यक्षपदासाठी 3, सचिव पदासाठी 2 आणि ग्रंथालय सचिव पदासाठी 2 उमेदवार आजही रिंगणात आहेत. त्यामुळे एक्झिक्युटिव्ह मेंबरसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्ष निवडणूक ही 31 तारखेला होईल. 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत निवडणूक राहील. त्यामध्ये सर्वांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. बरेच नवीन मतदाता आहेत ज्यांना कोणी ओळखत नाही किंवा त्यांची कोणाला त्यांच्याबद्दल माहिती नाही, अशांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. 31 तारखेला 4 वाजताच्या नंतर मतमोजणीला सुरुवात होईल. 4 वाजतापासून 10 ते 11 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून मी सर्व वकील बांधवांना, मतदार वकील बांधवांना आवाहन करतो की त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत आपला सहभाग नोंदवावा, मतदानाला हजर राहावे, ही विनंती. क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या परिसरात 2 समलैंगिक मुलींचे प्रेम हे गेल्या 2-3 वर्षापासून भरत होते. दोन्ही एकाच वसाहतीमधील आणि एकमेकींच्या घरी जाणे येणेही सुरू होते. त्यामुळे मैत्री घट्ट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20व्या वर्षात 2 समलिंगी मैत्रिणींमध्ये प्रेम बहरले. आनंदाने नाते फुलतही गेले. मात्र काही महिन्यांनी एकीला हे नाते नकोसे झाले. तसे तिने पार्टनरला सांगितले पण मात्र तिला अचानक आलेले हे वळण मान्य नव्हते. मग नाते विकोपाला गेले. दोघींमधील वितुष्ट एवढे वाढले की नाते कायम राखण्यासाठी दोघींची विशिष्ट छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. अशा प्रकरणाचा एक रस्ता पोलिसात जातो. तसे यातही झाले. या दोघींच्या मैत्रीप्रेमाची वरात क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. सोमवारी रात्री पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींच्याही कुटुंबाला बोलावून कुटुंबांसमोर समजूत घालून हमी घेत सोडून दिले. दिनांक 21 मार्च 2022 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक 21 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन क्रांती चौकच्या हद्दीमध्ये राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने आपली कैफियत मांडली की ती काही वर्षापासून तिची मैत्रिणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती
आणि आता मध्ये मध्यंतरी त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि त्याच्यामुळे माझी आता तिच्याबरोबर राहण्याची इच्छा नाही. परंतु ती जी मुलगी आहे दुसरी जी 25 वर्षाची जवळपास आहे ती म्हणते की माझ्यासोबत पळून चल आपण लग्न करूया. तर मला तिच्याबरोबर लग्न करायचं नाही अशी तिने गप्पेत मांडली आणि त्याच्यासाठी तिनं लग्न करावं आणि हिच्यासोबत पळून या जावं याकरिता ती तिला ब्लॅकमेल करत होती. जसं की तू माझ्यासोबत आली नाही आणि माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तुझे माझ्यासोबतचे असलेले फोटो मी इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर याच्यावर माध्यमावर व्हायरल करील अशी धमकी देत होती आणि त्याच्यामुळं मला तिच्यापासून वाचवा असं सांगितलं. मग तिला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं तर ती थोडीशी मद्याच्या अंमलाखाली असल्यामुळे ऐकत नव्हती. बऱ्याच वेळाच्या नंतर समुपदेशानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना दोन्हीच्या मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवलं, त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना समजून सांगितल्यामुळं त्यांना पटलं आणि ते दोन्ही मुली आणि त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला कुठली तक्रार न देता परस्पर निघून गेलेले आहेत. सर, या अगोदरही अशी काही तक्रार आपल्या पोलीस स्टेशन आली होती का? अख्ख्या माझ्या 29 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आतापर्यंत अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. पोलिसांपर्यंत अशा जनरली घटना येत नाहीत आणि माझ्या तर आयुष्यात पहिलीच आहे. सर, अशी घटना अजून परत ते त्रास देऊ नये म्हणून आपण काही पाबंदीवर की लागली का? नाही, त्यांनी आमच्याकडे फक्त तोंडी तक्रार दिली होती. आम्ही लेखी तक्रार देण्यासाठी त्यांना समजही दिली होती परंतु त्यांच्यात आपसी आजूबाजूलाच राहणारे आणि होऊ शकते की ते नातेवाईक असतील तर त्यांच्यात आपसी समझोता झाला आणि हे प्रकरण पोलिसात जाऊन आणखी काही बदनामी होऊ नये किंवा जास्त लांबू नये म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी समुपचाराने सदर प्रकरण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही अद्याप पावित आमच्याकडे तक्रार आलेली नाही. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या वरळी जुगारावर अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दिनांक 24 मार्च रोजी छापा टाकून 4 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकास मिळालेल्या माहितीनुसार अहिल्याबाई होळकर कॉम्प्लेक्सच्या मागील भागात चालणाऱ्यावरील जुगारावर छापा मारला असता आरोपी रंगेहात पकडले. घटनास्थळी आरोपी सय्यद नाझीम सय्यद ताज, गजानन बाबाराव शिरभाते, मनोहर सखाराम मुगल, रियाज खान अताउल्ला खान, सर्व राहणार मूर्तिजापूर यांच्याजवळून नगदी 2,970 रुपये व 3 मोबाईल असा 5,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस स्टेशन येथे कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत येणारे बीना गाव 3 नदीच्या संगमावर वसलेले आहे. याच गावाच्या कडेला खापरखेडा पॉवर प्लांट स्थापित आहे. सोबतच सन 2015 जवळच भूमिगत कोळसा खदान या परिसरात सुरू झाली. याच वर्षापासून बीना गावाला पुनर्वसन करून नवीन जागेवर स्थापित करण्याची संकल्पना पुढे करण्यात आली होती पण आजपर्यंत या गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही आहे. या गावातील घरं कोळसा खदानीच्या ब्लास्टिंगमुळे पडकी झाली आहे तर घराला भेगा पडल्या आहे. यामुळे येथील नागरिक भयभीत जीवन जगत आहेत. पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा फटकासुद्धा या गावातील लोकांना सहन करावा लागतो. या सर्व कारणास्तव गावातील लोकांनी या गावाला लवकरात लवकर नवीन जागी हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. पाहाव, या बिना गावामध्ये 2015 WCL उघडलेली आहे. तेव्हापासून या गावामध्ये जे प्रॉब्लेम जे समस्या तयार झालेल्या आहेत, एक तर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषणवरून जे ब्लास्टिंग होत आहे कोळसा काढत असताना यांचे, त्या ब्लास्टिंगमुळे पुष्कळ लोकांचे या गावामध्ये घरं क्रॅक झालेले आहेत आणि ते क्रॅक झालेल्या घर केव्हा पण पडून आणि कधी कोणती जीवितहानी होऊ शकते हे वारंवार आम्ही आपल्या माध्यमातून किंवा समजा वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा आम्ही निवेदना माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांपर्यंत व डिपार्टमेंट WCL महाजेनको यांना मी कळवले पण आहे की आणि ह्या बिना गावाला कसं आहे, एक तर WCLचा धोका आहेच पण वरून जो मागं जो पूर झाला आहे या ठिकाणी पूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं होतं, पूर्ण गावामध्ये पाणी आलं होतं, त्यामुळे कमीत कमी 50-60 घरं असे पडले होते आणि खूप मोठी जीवितहानी वाचली होती त्यावेळेस. आणि पुन्हा अजून पावसाळा येईल, अजून पुन्हा कोणती जीवितहानी होऊ शकते. पूर पाण्याचा धोका आहे, वरून WCLचा दगाण्याचा धोका आहे, परंतु हे धोका असताना बिना गावाचं पुनर्वसनची आमची मागणी आहे गावकऱ्यांची आणि शासनालाही समजते की गावाचं पुनर्वसन केलं पाहिजे. पूर्ण एक पूरग्रस्त गाव आहे आणि वरून वेकुलीमुळे हे ग्रस्त गाव आहे, केल्या पाहिजे. परंतु WCL आणि महाजनको कोणत्याही ह्या गोष्टीवर कोणते निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यायचं काम करीत नाही आहे आणि वरून शासन पण याच्याकडे लक्ष द्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि वरून या ठिकाणचे स्थानिक जे खासदार आहेत आमची गोष्ट
त्या WCLच्या मोदी साहेबांकडे पर्यंत पण पोहोचू होत नाही, की ह्या बिना गावाचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे कमीत कमी 5,000 लोकसंख्येचे असलेले हे गाव वस्ती आहे. या ठिकाणी 1919 माननीय बॉम्बकोड साहेब यांच्या माध्यमाने झालेला होता. WCL आणि महाजनको या दोघांच्या संयुक्त फंड तयार करून पुनर्वसन करण्याचे नियोजन ते झालेलं होतं, परंतु ते जे GR बनले त्या GRवर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपलं ऊर्जा खातं हे त्याच्यात काही इंटरेस्ट घेत नाही आहे, म्हणून आमच्या गावाचं पुनर्वसन थांबलेलं आहे. WCL म्हणतो की आमचे 85-86 कोटी जे आहे ते आमचे बरोबर गावामध्ये ज्यापासून WCL खुललेला आहे त्यापासून गावामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि ज्यावेळेस WCLची दगार नव्हते त्यावेळेस घरं असे दणानल्यासारखे असं भूकंप झाल्यासारखे होतात. तसेच आमचे लहान लहान पोरं बारं बाहेर राहते अंधार राहते खेळत तर त्याला आम्हाला बाहेर काढा लागतात. दगान झाल्याच्या नंतर मग आम्ही घरात प्रवेश करतो. बस असे दगान होते का बस पुरं घर हलून जाते असं वाटते का पडून राहिलं अंगावर असं तर. त्याचं WCLनं लवकरात लवकर निर्णय घेऊन पुनर्वसन करायला पाहिजेत अशी सगळ्या गावकऱ्यांची. सर्वत्र ओळखले जाणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता पुन्हा एकदा हंबीर राव या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या संदर्भात VKB न्यूजने त्यांच्याशी भेट घेऊन या चित्रपटाबाबत चर्चा केली. चला तर जाणून घेऊया विष्णू मनोहरच्या या सिनेमाबद्दल त्यांच्याच कडून. नमस्कार, आज आमच्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध शेफ विष्णूजी मनोहर आणि आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेऊयात की त्यांची येणारा जो त्यांचा चित्रपट आहे त्याबद्दल त्यांची काय माहिती आहे. चित्रपट आत्ता एक ऐतिहासिक चित्रपट येतो आहे, सर सेनापती हंबीरराव मोहिते, आणि हा चित्रपट याची पटकथा आणि दिग्दर्शन आमचा मित्र प्रवीण तरडे याचा आहे. आणि या अगोदर प्रवीण तरडेंनी उत्तमोत्तम चित्रपट आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत आणि त्याचा DOP आहे म्हणजे कॅमेरा ज्यांनी केला आहे तो पण आमचा मित्रच आहे, लिमे आम्ही ली म्हणतो त्याला. आणि गश्मीर महाजनी शिवाजींच्या भूमिकेत आहे आणि स्वतः प्रवीण हंबीरावांच्या भूमिकेत आहे. आणि मला खूप छान वाटत आहे की मला त्यामध्ये एक छान रोल मिळाला आहे. महाराजांचे तिसरे मंत्री दत्तोजी पंत यांचा रोल मी करतो आहे आणि शूटिंग याचं सगळं पुण्यातच झालं, एक शूटिंग मुंबईला होतं. काय अनुभव राहिला तुमचा महाराजांचा एक चित्रपट, म्हणजे वाटतं ना की कुठेतरी आपण पण त्या काळात गेलेलो आहेत आणि नेमकं काय तुमचं काय मत आहे त्यावर. खरं पाहिलं तर हा चित्रपट मला पहिला आमचा जो चित्रपट होता की ज्याची निर्मिती आमची होती तो चित्रपट म्हणजे वन्स मोर, आणि त्यातला रोल बघून प्रवीणने मला हा रोल ऑफर केला. आणि मला पूर्वीपासूनच राजे राजवाडे महाराजे सैन्य याचं प्रचंड आकर्षण आहे. आणि ज्यावेळी भोरला जाऊन आम्ही प्रत्यक्ष वाड्यामध्ये हा सीन शूट केला तर त्यावेळी खूप छान वाटलं. म्हणजे आणि जो इतिहास आपल्याला माहिती आहे तो वरवरचा आहे पण जेव्हा डीपली एक एक कॅरेक्टर घेऊन जसं आता बाजीप्रभूंवर चित्रपट निघाला, त्याच्यानंतर पावनखिंडी, आता जो हंबीरावांवर चित्रपट निघाला आहे, त्यांचं प्रत्येकाचं एक एक कॅरेक्टर म्हणजे एक एक चित्रपट होऊ शकतो एवढा मोठा कॅनव्हास आहे. आणि त्यामध्ये मला काम मिळालं माझं भाग्य समजतो मी. ऑब्व्हियसली ते महाराष्ट्रातले म्हणजे एक दैवत, आपले हिंदुस्थानाचे दैवत आहेत शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत त्यांच्या काळातली मूवी जर आपण चित्रपट निघतोय तर ही महाराष्ट्राला खूप गर्वाची बाब आहे. आणि त्यामध्ये नागपूरचे जे सुप्रसिद्ध शेफ आहेत विष्णूजी मनोहर आणि त्यामध्ये त्यांनी एक भूमिका साकारली आहे ती आपण नक्की बघूयात. तर खूप खूप धन्यवाद विष्णूजी तुमचा, तुम्ही जी आम्हाला माहिती दिली आहे. आणि मी असं सांगेन की मराठीमध्ये सगळ्यात जास्त खर्चिक चित्रपट असा हा असेल, मोठ्या प्रमाणात VFXचा वापर आणि विदाऊट म्हणजे काही ठिकाणी सेट वापरले आणि कोविड सुरू झालं पहिलं तेव्हापासून हा चित्रपट, तेव्हा चित्रपटाचं शूटिंग 90% झालं होतं, शेवटचं 10% राहिलं होतं, नंतर तो पूर्ण मग फिल्म सिटीमध्ये सेट लावून केला. आणि फक्त मोठा पडदा मोठा स्क्रीन उघडला नव्हता म्हणून हा चित्रपट लांबणीवर पडला. आणि गाणी उत्तम आहे त्याची, सगळंच छान आहे. आणि आल्यावर नक्की मला वाटतं म्हणजे आपण दोन दोनदा चित्रपट पाहाल अशी हे आहे मला.
नक्की नक्की मी दर्शकांना पण एकच रिक्वेस्ट करते की हा मूवी जो आहे हंबीर राव नक्की बघूयात. चित्रपट सगळ्यात उत्कृष्ट मराठी चित्रपट आजकाल बघतोय आपण, जसं भरपूरशे मूवीज आलेले आहेत, पण हा चित्रपट आपण नक्की जाऊयात आणि बघूयात. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय तांदूळ अवैधरित्या वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करून विशेष पथकाने ही कारवाई करत दिनांक 24 मार्च रोजी 40 कट्टे म्हणजेच 18 क्विंटल तांदूळ जप्त केला. माना परिसरात शासकीय तांदूळाचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून माना येथील त्रिमूर्ती नगर मध्ये धाड टाकली असता मालवाहू वाहनाची झडती घेतली. त्यात 40 कट्टे भरलेला शासकीय तांदूळ आढळून आला. मोहम्मद काशिद मोहम्मद युसुफ वय 32 राहणार त्रिमूर्ती नगर मला हा सदरचा तांदूळ विक्रीसाठी नेत असताना यांच्याजवळून आढळून आला वरील मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन मना येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3(7) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.